योगसाधक आपल्याला आता दंड स्थितीमधील एक आसन आहे विरासन हे दाखवत आहे विरासन अर्थ वीर योद्धा असा आहे ज्याप्रमाणे योद्धा शत्रूवरती चाल करून जातो त्याप्रमाणे या आसनामध्ये आपल्या शरीराची अवस्था होते म्हणून याला विरासनाचं नाव आहे हे आसन चार अंकामध्ये घ्यायचं आहे चार अंकामध्ये सोडायचं आहे या आसनाचे सुद्धा खूप सुंदर फायदे आहेत या आसनामध्ये पाठीची सुंदर कमान होते पाठीच्या मणक्याला पूर्णपणे पाठीमागच्या बाजूला ताण आल्यामुळे तिथली मणकेची कार्यक्षमता चांगली वाढते पोटावरती प्रचंड दाब आल्यामुळे पोटातल्या आतल्या इंद्रियांची कार्यक्षमता वाढते आणि पचनक्रिया चांगली होते पोटावरची चरबी कमी होते तर हे आसन कुणी करायचं नाही आहे तर हे आसन ज्यांचा पाठीचा काना ताठर आहे किंवा पोटाची काही शल्यकर्मे झाली असतील तर त्यांनी हे आसन आपल्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करायचं आहे तर हे आसन आता आपण पाहायचं आहे कसं करायचं ते साधकाने दंडस्थितीमधून आसन करायचं आहे सावकाश दावा पाय समोर दावा पाय समोर पाय दोन्ही एका एक रेषेत येणे गरजेचं आहे पायामध्ये जेवढं अंतर घेता येईल तेवढं अंतर जास्तीत जास्त अंतर घ्यायचं आहे आपल्या उंचीच्या प्रमाणात पाठीमागच्या पायाचा चवडा वळून घेतलेला आहे पुढच्या पायाचा काटकोण करायचा आहे पुढच्या पायाचा काटकोण करा, पाया काट करा? दोन्ही हाताची नमस्कार स्थिती घ्या आणि श्वास घेत दोन्ही हात समोरून वर घ्यायचे सावकाश दोन्ही हात समोरून वर दंड कानाला लागू देत तोल सांभाळायचा आहे विशेष म्हणजे या आस, आसनामध्ये डोळे उघडे ठेवायचे आहेत आसन स्थिती पूर्ण श्वसन संत चालू ठेवा पाठीची सुंदर कमान झालेली आहे सावकाश आता आपण आसन सोडायचं आहे सावकाश श्वास सोडत दोन्ही हात समोर सावकाश पायाचा काटकोन सोडा पायाचा चवडा वळवून घ्या पाय जागेवर पूर्वस्थितीला आता आपण आसन दुसरीकडून पाहणार आहोत दुसऱ्या बाजूने पाहणार आहोत हे आसन आता आपण या जर पाहायचं आहे सावकाश उजव्या पायाने आपण आता हे आसन करायचं आहे उजवा पाय समोर उजवा पाय समोर पाठीमागच्या पायाचा चवडा वळवून घ्या उजव्या पायाचा काटकोण करा उजव्या पायाचा काटकोण करा जास्तीत जास्त अंतर घ्यायचं आहे म्हणजे हे आसन छान होते हाताची नमस्कार स्थिती घ्या सावकाश आता श्वास घेत आसन स्थिती पूर्ण करायची आहे श्वास घे दोन्ही हात समोरून वर जास्तीत जास्त पाठीमागे वाकण्याचा प्रयत्न करा सावकाश बघा पाठीची सुंदर कमान झालेली आहे आसन स्थिती पूर्ण श्वसन संत चालू आहे या आसनाचा कालावधी तीस सेकंदापासून ते एक मिनिटापर्यंत जर टिकवलं तर आसनाचे फायदे जास्तीत जास्त चांगले मिळणार आहेत तोल सांभाळायचा आहे विशेष म्हणजे सावकाश आता आपण आसन सोडणार आहोत सावकाश श्वास सोडत आसन सोडायचं आहे सावकाश सावकाश काटकोन सोडा पाय सरळ चवडा वळवून घ्या सावकाश पाय जागेवर आसन सोड